लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। खरतर तुमच्यात एवढी ताकत आहे, तुमच्या निळ्या झेंड्यात एवढी ताकत आहे, तुमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आवाजात एवढी ताकत आहे। खरतर आज मोर्चा काढूच नाही अशी देखील प्रशासनाने आपल्याला विनंती केली, मात्र म्हणून नेहमी मी सांगतो की तुमच्या सोबत कधीही सांगड असली पाहिजे ती सुशिक्षित कार्यकर्त्यांच्या फळीची, आणि म्हणून तुमच्या मोर्चाचा अर्ज केल्यानंतर नव्या मुंबईच्या आयुक्त साहेब आदरणीय अभिजित बांगर यांनी तत्काल आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की 30 तारखेच्या आतमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन लोकार्पण केलं जाईल असं सन्माननीय बांगर साहेबांनी सांगितलेलं आहे। मला वाटतं ही तुम्हाला ये तो अपनी झांकी है, अभी 1 जानेवारी बाकी है। जर 30 तारखेला 30 नोव्हेंबरला जर ऐरोली इथं असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लोकार्पण केला नाही तर एक लक्षात घ्या, भीमा कोरेगावला 1 तारखेला जाताना तुम्ही किती लोक जाता 1 तारखेला भीमा कोरेगावला, तर इथंशी भीमा कोरेगाव केल्याशिवाय राहणार नाही हे देखील त्यांना सांगा। आणि 1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या ऐवजी नव्या मुंबई महापालिकेवर आम्ही आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तुम्हाला सांगतो की हा फक्त इशारा मोर्चा आहे, हा उन्हा ताना जो मोर्चा काढलेला आहे याच शिडकोवरती आणि याच महापालिकेवरती आपण 2001 जो मोर्चा काढला होता, सोनी साहेब त्यावेळेस तिथे होते, सोनी साहेब तो मोर्चा आमचा असा होता की आमचा एकदा मोर्चा आला की मग भल्याभल्याने घाम फुटतो। इतर फक्त आता आम्ही सुरुवात केलेली आहे, म्हणून हे आम्हाला झाकी आहे, अभी 1 तारीख बाकी है, 1 जानेवारी 31 तुम्ही करू नका, 1 जानेवारीला मोर्चा लक्षात ठेवा। आणि म्हणून ह्या डिक्लेअर मोर्चा झाला आजच। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अभिजित बांगर साहेब आपल्या हातामध्ये जेवढं काय आहे तेवढं नक्कीच आपण कराल, कारण बांगर साहेब आमच्या रायगड जिल्हा परिषदेला माझी पत्नी झेडपी अध्यक्ष असताना ते सीओ होते, त्यांची कामाची पद्धत खरोखरच चांगली आहे आणि तुम्हाला न्याय देतील। तर खरं सांगतो तुम्हाला या ठिकाणी बघा, माझं इथं भाषण चालू आहे आणि बांगर साहेबांचा फोन आलेला आहे की निवेदन घेऊन या, म्हणजे तुमचं काम नक्कीच होणार आहे, तुम्ही निश्चिंत राहा। खरं म्हणून आज ही तुमच्या पक्षाची ही तुमच्या झेंड्याची ताकद आहे, लक्षात घ्या। म्हणजे इथं आपण भाषण करतो आणि तिकडून फोन येतो, हा तुमचा विजय आहे, आजचा आज तुम्ही जिंकलेला आहात, या मोर्चात उन्हा ताणात आला तर तुम्ही जिंकला आहात एवढं नक्की आहे। म्हणून बांगर साहेबांवरती आपला खरंच विश्वास आहे, ते चांगले काम करतील, चांगलं काम करून देतील। राहिलेला प्रश्न त्याच्या झोपडपट्टीचं सर्वेक्षणचा आहे, झोपडपट्टी धारकाला घर मिळालं पाहिजे, अशा अनेक मागण्या आहेत। आणि जे अपात्र हेतू पुरस्कार एखाद्या नगरसेवकाने सांगून त्याला अपात्र केलेले आहेत आणि 40,000 यादीतून 20,000 लोक अपात्र नाही हे खरे पात्र आहेत, कारण यांच्या मुलं ही नवी मुंबई घडलेली आहे, म्हणून हे सगळ्यांना पात्र झाले पाहिजेत, यांना सगळ्यांना पात्र केल्याशिवाय आपलं आंदोलन थांबणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी नव्या मुंबईचे पोलीस अधिकारी पोलीस कमिशनर यांना देखील मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी देखील आम्हाला या मोर्चाला चांगलं सहकार्य केलेलं आहे। नव्या मुंबईचे डीसीपी झोन 2 झोन 1 या दोन्ही डीसीपी साहेबांचे सगळे एसीपी पीआय सगळ्या माझ्या पोलीस बांधवांचे पोलीस कॉन्स्टेबल लोकांचे मी नेहमी सांगतो की बाबानो 3 P दारूचे पॅक नाही, दारूचे समजा 3 P, एक पोलीस, दुसरा पब्लिक आणि तिसरा पत्रकार, असे 3 लोक जेव्हा तुम्हाला सहकार्य करतात तेव्हाच आपल्या मागण्या मंजूर होतात। म्हणजे तिघांना मनापासून धन्यवाद देतो। पुन्हा एकदा इथल्या डीसीपी साहेबांना नवीन आहे तिथं, त्यांना ही पूर्ण धन्यवाद देतो। आणि आता 5 लोक आम्ही या ठिकाणी सिद्धरामजी वाघजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनासाठी चाललेलो आहे। बांगर साहेबांची इथेही मी भेटतो, विनंती करतो, चांगला अधिकारी आहे, कारण त्यांचं कौतुक केलं पाहिजे अशा पद्धतीचं देखील अधिकारी आहे, परंतु गरीबावर त्यांनी कधीच अन्याय केलेला नाही, करणार नाही याची देखील खबरदारी आम्ही घेतो। आणि या मोर्चाला आलेल्या सगळ्या भाऊ बहिणींना जसे गाडीत आलात तसेच परत जायचं आहे, कुठलीही रस्त्यामध्ये कुठेही आपल्या पोलीस बांधवांना बिलकुल त्रास द्यायचा नाही याची खबरदारी आपण स्वतः घेतली पाहिजे, कारण तेही आपले भाऊबंद आहेत, याची देखील खबरदारी घ्या। आणि हा मोर्चा आजचा तुमचा जिंकलेला आहात
जानेवारीचा हा मोर्चा मग या ठिकाणी कसा प्रशासन आणि आपण ही दोघं बघून घेऊ. धन्यवाद.